वेलकम टू द सपना झोन स्कुलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता सहावीचा गणिताचा प्रथम सत्राचा पेपर आणलेला आहे सरावासाठी आहे तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कितपर्यंत गणित समजलेलं आहे कोणते धडे नीट समजले कोणतं प्रकरण नाही समजलंय म्हणजे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस अजून करू शकता ओके आता इथे बघा हा पहिला प्रश्न आहे काय आहे रिकाम्या जागा भरा तुम्ही एक काम करू शकता व्हिडिओ बघता बघता तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत राहील जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार एक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या टिंबटिंब व्यस्त असतात ओके जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन, तीन निश्चिष भाग जात असेल तर ती संख्या टिंबटिंबने विभाज्य असते आणि आठ वजा कंसामध्ये वजा पाच बरोबर टिंबटिंब एका बिंदूतून टिंबटिंब रेषा काढता येतात आणि वजा तेहतीसची ची विरुद्ध संख्या टिंब टिंब ओके हा प्रश्न पहिला होता पाच मार्काचा आहे पाच रिकाम्या जागा होत्या आणि पाचशेशे पाच आपल्याला पूर्ण लिहायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा बघा ब योग्य जोड्या लावा इथे काय दिले पंच्याहत्तर अंश शून्य अंश एकशे वीस अंश नव्वद अंश आणि दोनशे पंधरा अंश आणि ब गटामध्ये काय आहेत प्रविशाल कोण विशाल कोण लघु कोण शून्य कोण आणि काटकोण कोण आता ह्या सगळ्यांच्या योग्य जोड्या आहेत आपल्याला आता पुढे बघा कोणतीही पाच उदाहरणे सोडवा ओके okay. आता दहा मार्क म्हणजे एक गणित हे दोन मार्काचं आहे खालील आकृती पहा व कोणाचे प्रकार लिहा दोन्ही कोणाचे प्रकार लिहायचे आपल्याला दुसरं काय आहे खालील संख्येचे धन आणि ऋणसंख्यामध्ये वर्गीकरण करा आता धनसंख्या कोणत्या आणि ऋणसंख्या कोणत्या वरच्या ओळीत धनसंख्या लिहायच्या खालच्या ओळीत ऋणसंख्या लिहायच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये बहुतेक सगळे प्रश्न आपल्याला पेपरवरती सोडवायचे आहेत आता बघा तिसरं काय इथे कोण मापकाच्या साह्याने काटकोण काळा व नावद्या इथे जागा पण दिलेली आहे आपल्याला पेपरमध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॅक्टिस करा मात्र ओके okay. आता बेरीज करा मग इथे पाच पाच पूर्णांक छेद पाच अधिक दोन पूर्णांक छेद सात यांची बेरीज करायची आणि इथे काय दिलेला आहे पाचवा प्रश्न अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करा मग सात पूर्णांक दोनशे पाच चा अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करायचं आहे आणि दोन पूर्णांक पाचशे नऊ याचं पण अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करायचं आता गुणाकार करा सहावं गणित ओके काय दिलेलं आहे छेद नऊ चार छेद नऊ आणि दुसरं आहे चार छेद अकरा गुणवले दोनशे सात आणि सातवं गणित आहे बेरीज करा एकशे नऊशे पाच पूर्णांक पाच अधिक सत्तावीस पूर्णांक एकशे सत्त्याण्णव यांची बेरीज करायची त्याच्यानंतर एकोणचाळीस अधिक सातशे पूर्णांक पासष्ट यांची बेरीज करायची दोन्ही गणित एक एक मार्काची आहेत आणि यातले सात मधले आपल्याला फक्त पाच सोडवायचे सांगितलं होतं तुम्ही प्रॅक्टिस साठी साथी साथी सोडून बघा आता पुढचा प्रश्न काय प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा कोणतेही चार आता इथे बघा खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा पाचशे सहाचा गुणाकार व्यस्त आहे आणि अकराशे तीनचा पण आहे ओके आता इथे बघा पान तीन वर आलोय आपण आता पान तीन वरती दुसरा प्रश्न काय लसावी काढा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी ओके दोन तीन पाच आणि इथे सोळा आणि अठ्ठेचाळीस दोन तीन पाच चा लसावी काढायचा आहे आणि सोळा आणि अठ्ठेचाळीसचा मसावी काढायचा आहे आता खालील चौकटीत मोठे लहान किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा मग इथे वजा दोन वजा आठ आहे यातलं कोण मोठं आहे तीन आणि शून्य आहे वजा सात सात आहे आणि वजा चौदा वजा चौदा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिन्ह योग्य टाकायचे ओके आता पाचवं काय आहे तीन व चार यांची विभाजतेची कसोटी घ्यायची ओके तीन व चार यांची विभाज्यतेची कसोटी माहीत आहे ना कसोट्या विभाजतेच्या कसोट्या आता करा गुणाकार करामध्ये काय दोन पूर्णांक सात गुणिले एक पूर्णांक चार आणि दुसरं गणित आहे शून्य पूर्णांक सत्तावन्न गुणिले दोन आता पुढचा प्रश्न काय आकृत्या खालील उदाहरणे सोडवा कोणतेही चार त्यातलं पहिलं काय आहे खाली आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा सममित अक्ष काढायचे त्यातले ओके आणि दुसरं काय दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा ओके इथे बघा सत्तावीस पूर्णांक पाच शून्य पूर्णांक शून्य शून्य सात आणि नव्वद पूर्णांक आठ शेवटचं पाण्या प्रश्नपत्रिकेचं आपलं ओके तिसरं गणित काय आहे भागाकार करा चार पूर्णांक आठ भागिले दोन आणि वीस पूर्णांक सहा भागिले दोन आता पुढचा प्रश्न काय चौथा आयशाने सलवारसाठी एक पूर्णांक ऐंशी मीटर कुर्त्यासाठी आणि दोन पूर्णांक पंचवीस मीटर कापड खरेदी केले म्हणजे एक पूर्णांक ऐंशी मीटर सलवारसाठी आणि कुर्त्यासाठी किती दोन पूर्णांक पंचवीस मीटर कापडाचा दर जर एकशे वीस रुपये प्रतिमीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील आता पुढचं गणित बघा पाचवं शेवटचं गणित आपलं एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा प्रमाण वायावरती एक, बर एक सेंटीमीटर बरोबर चार प्राणी ओके प्रमाण इथे दिलेलं हेच प्रमाण घ्यायचं एक सेंटीमीटर बरोबर एक प्राणी वगैरे असं काही का करायचं नाही किंवा एक सेंटीमीटर बरोबर पाच प्राणी पण करायचं नाही एक सेंटीमीटर बरोबर चार प्राणी असं करायचं प्रमाण आणि मग त्या प्रमाणामध्ये हा स्तंभालेख काढायचा हरिण किती आहेत वाघ हरिण किती आहेत वीस वाघ किती आहेत चार माकड किती आहेत बारा ससा कितीत सोळा आणि मोर कितीत आठ ओके याचा संभाले करायचं मित्रांनो हा आहे प्रथम सत्रचा सहावीचा पेपर गणिताचा जर तुम्हाला अशा प्रकारे अजून प्रश्नपत्रिका हव्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला अजून अजून प्रश्नपत्रिका लोड करेन कोणत्या यत्तेच्या पाहिजेत कोणत्या विषयाच्या पाहिजे तेही सांगा म्हणजे मी त्या त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका लोड करून तुम्हाला देईल जेणेकरून घरच्या घरी आता लॉकडाऊनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल आणि तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत पोहोचलेला ते धन्यवाद